ಅನುದಿನಾ ಅನುಕ್ಷಣ ಮನೆಯಲ್ಲೂ ಕಲಿಯೋಣ ಕಲಿಕೆಯ ಹೊಸ ಹಾದಿಯಲ್ಲಿ ಜೊತೆಗೂಡಿ ಹೆಜ್ಜೆಯ ಹಾಕೋಣ ಸಂತಸದಿ ಕಲಿಯೋಣ ನಮ್ಮ ಹೆಮ್ಮೆಯ ಈ ಕ್ಲಾಸಿನಲ್ಲಿ ಯೆಸ್ ಸರ್ ಯೆಸ್ ಟೀಚರ್ ದ ಸೇಮ್ ಮ್ಯಾಮ್ Good morning, friends. Myself, Srimati R.S. D'Souza, your mathematics teacher, working as assist teacher at D.Y.C. Bhatish High School. Namaskar, Vidyarthi Mitrano. Maza naav, Srimati R.S. D'Souza. Tumchi Ganit Shikshika, Shala, D.Y.C. Bhatish High School. Aaj apan, Vishay Ganit, Iyatta 8vi, Pustak 2. Baga, he Pustak 2 ahe, te Pustak abdil prakaran dusre. कोणता आहे ते घात आणि घातांक त्याबद्दल आपण आज शिकणार आहोत तर मागील क्लासमध्ये मागील वर्गामध्ये आपण काय शिकलं होतं बघा घातांकाचे नियम शिकले होते हं घातांक म्हणजे काय घातांकाचे नियम शिकले होते थोडे आणि घातांकचा घात शून्य असेल तेव्हा कसं लिहिलं जातं घातांकाचा घात हा वजा असेल तर कसं लिहिलं जातं हे बघितलं होतं आता आपण त्यावरती पुढचा नियम पाहूया घातांकाचा चौथा नियम गुणाकार समान घातांक 2चा घातांक 3 गुणिले 5चा घातांक 3 हे मी एक उदाहरण घेतलेलं आहे तर बघा आम्ही ह्या अगोदर जी उदाहरण शिकली होती ते कशा प्रकारे पाहिली होती त्यांचा आधारांक समान होता आणि घातांक वेगवेगळे होते इथे घातांक कोणता सांगा कोण सांगेल मला व्हेरी गुड काय आहे घातांक 3 आहे आणि आधारांक कोणता आहे तू संग पाहू वेरी गुड कोणता आहे 2 आणि 5 बघा 2 आणि 5 हे आधारांक वेगवेगळे आहेत परंतु काय घातांक काय समान आहेत मग 2 चा घातांक 3 आहे मग 2 चा किती वेळा गुणाकार होणार 2 गुणिले 2 गुणिले 2 3 वेळा आणि 5 चा घातांक किती घातांक आहे 3 आहे मग 5 चा गुणाकार किती वेळा होणार आहे 3 वेळा 5 गुणिले 5 गुणिले 5 आता आम्ही दोन ग्रुप केलेले आहेत 2 चा एक ग्रुप केलेला आहे 2 गुणाकारांचा आणि 5 गुणाकारांचा एक ग्रुप केलेला आहे म्हणून आता बघा 2 गुणिले 5 2 गुणिले 5 आणि 2 गुणिले 5 मी लिहिलेले आहेत मग किती उत्तर आले बघा 5 आणि 10 5 आणि 10 5 आणि 10 हा 10 चा म्हणजे काय आहे 10 चा घातांक 3 आहे असं आपण लिहू शकतो का मागील क्लासमध्ये आपण शिकलेलं होतं की आपण घातांक स्वरूपात संख्या कशी लिहू शकतो दिलेली म्हणून ह्या उदाहरणावर आपण एक घातांकाचा नियम जो काय आहे तो आपण शिकणार आहोत बघा ए चा घातांक एम गुणिले बी चा घातांक एम बरोबर ए गुणिले बी कंसाचा घातांक एम इथं ए आणि बी हे चलपद मी विचार केलेला आहे आणि एम ही कोणती संख्या शकते एक असू शकते किंवा दोन असू शकते किंवा धन किंवा ऋण अशी कोणती संख्या असू शकते परंतु दोन्ही आधारांकाचा घातांक असला पाहिजे समान असेल त्यावेळा काय होतंय हा आपल्याला नियम लागू करता येतोय आता पुढे बघूया घातांकाचा पाचवा नियम भागाकार आणि त्यामध्ये बघा काय समान घातांक असलेल्या संख्यांचा भागाकार कसा करायचा बघा 2 चा घातांक 3 भागिले 5 चा घातांक 3 वाचायला तुम्हाला आहे कोण वाचून दाखेल हे तू वाचून दाखवू पाहू व्हेरी गुड 2 चा घातांक 3 भागिले 5 चा घातांक 3 मग आता कशा विस्तार स्वरूपात येणार सांगा बघू कसं लिहिणार सांगा हे बघू 2 चा घातांक 3 म्हणजे काय 2 चा 3 वेळा गुणाकार 2 गुणिले 2 गुणिले 2 आणि 5 चा 3 वेळा गुणाकार म्हणजे किती बघा 5 गुणिले 5 गुणिले 5 आता मी गट पाडते 2 भागिले 5 चा एक गट 2 भागिले 5 चा एक गट 2 भागिले 5 चा एक गट अरे किमतीमध्ये फरक पडलाय काय फरक पडलाय काय नाही फक्त मी माझ्या सोयीस्कर लिहिण्यासाठी काय केलेलं आहे तुम्हाला समजण्यासाठी सोपात सोपं 2 भागिले 5 गुणिले 2 भागिले 5 गुणिले 2 भागिले 5 असे गट पाडलेले आहेत म्हणजे बघा किती वेळा गुणाकार आहे ह्या संख्येचा 3 वेळा म्हणून 2 भागिले 5 पूर्ण कंसाचा घातांक 3 म्हणून आम्ही हे चलपदच्या साह्याने कसं लिहू शकतो बघा इथे ए हे कोणतेही पद आहे 1 2 3 4 5 6 आणि ए बी पण सुद्धा कोणते आहे कोणते 2 3 4 असे कोणते अंक शकतात
परंतु दोघांचा घातांक कसा असला पाहिजे, सारखा असला पाहिजे, दोघांचा घातांक समान असला पाहिजे। त्यावेळेला आपण हे घातांकाचा पाचवा नियम आपण गणितामध्ये उपयोगी करू शकतो। समजलं काय? आता पुढचं उदाहरण बघूया। घातांकाचा सहावा नियम हा आपण लास्ट क्लास में शिकलेला आहोत, परंतु मी याचं थोडक्यात उदाहरण बघूया। घातांकाचा सहावा नियम, घातांक जेव्हा शून्य असतो त्यावेळेला बघा, दहाचा घातांक शून्य आहे म्हणजे दहाच्या डोक्यावर किती आहे, शून्य आहे, मग त्याची किंमत किती असणार आहे, एक। आता बघा पाचचा घातांक किती आहे, शून्य, मग त्याची किंमत किती असणार आहे, एक, बरोबर। बघा एकशे पंचेचाळीसचा घातांक शून्य आहे, त्याची किंमत किती आली, एक आली। म्हणून नेहमी आम्ही लक्षात ठेवलं काय पाहिजे की जेव्हा कोणत्याही संख्येचा घातांक शून्य असेल त्यावेळी संख्येची किंमत किती असते, एक असते, हे आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे। तर हा आपल्याला गणित सोडवताना महत्त्वाचा मुद्दा आहे, किंवा कोणत्या घातांकाचा कोणत्याही घातांकात शून्य असेल तर तो उत्तर किती असते, एक असते। आता एक उदाहरण पाहूया, तीनचा वर्ग गुणिले सातचा वर्ग, तुम्ही याची किंमत काढू शकाल, काढू शकाल काय, हां काढू शकता। कसं, तीनचा दोन वेळा गुणाकार करून आणि सातचा दोन वेळा गुणाकार करून। परंतु आपण आता घातांकाचा नियम जो दिलेला शिकलेला आहोत ते आपण आपल्याला हे गणित काय सॉल्व करायचं आहे। मग कसं सॉल्व करणार बघा, तीनचा घातांक दोन गुणे सातचा घातांक दोन, बरोबर। बघा आधारांक समान आहेत काय, नाही आहेत, परंतु घातांक समान आहेत, आहेत। म्हणून कोणता नियम लागू होतो, मग शिकलेला होता एचा घातांक एम गुणिले बीचा घातांक एम बरोबर ए बीचा घातांक एम, म्हणून ते एक आहे। बघा कोण सांगेल, व्हेरी गुड, काय एक आहे, तीन आहे आणि बी काय आहे, सात आहे, म्हणून तीन गुणिले सात कंसाचा वर्ग। आता पुढचं उदाहरण बघा, कोण असेल, तू असेल काय, हा सांग पाहू काय आहे, व्हेरी गुड, सातचा घातांक चार आणि पाचचा घातांक चार, बरोबर। किंमत किती आहे, आपल्याला काही गुणाकार करायची काही गरज नाही आहे, आपल्याकडे घातांकाचे नियम आहेत, त्यामुळे आपण याचं उत्तर सोपं सोपं फक्त घातांक स्वरूपात लिहायचं आहे। मग कसं लिहिणार, कोण सांगेल, तुला सांगता येईल काय ग, हां सांग पाहू, व्हेरी गुड, सहा गुणिले पाच पूर्ण कंसाचा घातांक चार, व्हेरी गुड। आता एक पुढचं उदाहरण घेऊ आपण, सातचा घातांक चार भागिले सहाचा घातांक चार पूर्ण कंस बरोबर, उत्तर किती। आता हा भागाकार आहे, परंतु आपण भागाकार पूर्ण सातचा चार गुणाकार करायची काही गरज नाही आहे, कारण का आपल्याकडे भागाकारचा एक नियम आहे जेव्हा घातांक समान असेल त्यावेळेला। तो कोणता आहे पाहू, पहिला आपण सातचा घातांक चार भागील सातचा घातांक चार हे गणित म्हणून घेतलंय, बरोबर। बघा ह्या स्वरूपात आहे की नाही, हा घातांकाचा नियम शिकला की नाही मी आत्ताच, एचा घातांक एम भागिले बीचा घातांक एम बरोबर ए भागिले बी पूर्ण कंसाचा घातांक एम, ह्या घातांकाच्या नियमाचा उपयोग इथं ह्या गणितामध्ये केलं पाहिजे। मग कसं लिहिता येईल आपल्याला ते बघा, सात भागिले सहा पूर्ण कंसाचा घातांक चार, कारण का येते ए बरोबर किती आहे, सात आहेत आणि बी बरोबर किती आहे, बरोबर सहा, आणि एमची किंमत किती आहे, व्हेरी गुड, किती, चार, म्हणून सात भागिले सहा कंसाचा घातांक चार। आता पुढचं उदाहरण बघूया, बघा आता आपल्या वजा संख्या नव्हत्या, आता वजा संख्या आलेल्या आहेत, म्हणून काही गोंधळून जायचं नाही, त्याचं पण उत्तर आपल्याला सोपं सहज काढता येते, कारण का आपल्याला तो गुणाकार करायची काही जरूर नाही आहे, आपल्याकडे घातांकाचे नियम आहेत। कंसात वजा चार घात पूर्ण घातांक पाच पूर्ण कंसात वजा चार कंस पूर्ण घातांक वजा आठ, तो उत्तर काढा। आता वजा संख्या असल्यामुळे काय गोंधळायचं नाही, तर पहिला खाली गणित लिहून घ्या, वजा चार चा घातांक पाच गुणिले वजा चार चा घातांक वजा आठ। मग आता एक घातांकाचा नियम आपल्याला शिकायचा आहे कशा प्रकारे, बघा एचा घातांक एम गुणिले बीचा घातांक एम, बघा काय येते, वजा चार पूर्ण कंसाचा घातांक पाच वजा आठ, कारण का इथे काय आहे बघा, आधारांक समान आहे म्हणून घातांकाची काय होते, बेरीज होते। परंतु वजा आठ आहे कारण का आठला चिन्ह काय वजाचं आहे, म्हणून पाच वजा आठ आलेले आहेत। बघा वजा चार पूर्ण कंसाचा घातांक वजा तीन, कारण का आठातून पाच गेले
तीन राहिले मोठ्या संख्येचिन्ह वजा म्हणून आपल्याला एक भागिले वजा चार कंसाचा घातांक वजा तीन बरोबर एक भागिले वजा चार गुणिले वजा चार गुणिले वजा चार बरोबर एक भागिले चौसष्ट कारण का अधिक गुणिले वजा वजा म्हणून उत्तर वजा आले वजा गुणिले वजा पहिले दोन अंकांचे किती होते गुणाकार अधिक होते चार वजा चार गुणिले वजा चार आणि अधिक चार गुणिले वजा चार हे वजा चार म्हणून उत्तरामध्ये वजा चिन्ह हे आलेलं आहे. आता पुढचं उदाहरण बघूया. जरा असं डिफिकल्ट वाटत तुम्हाला पण सोपं आहे. गणित बघून घाबरायचं नाही आहे. आपण घातांकचे नियम बघून कोणकोणते येतील ते पाठांतर केले आहेत ते स्मरण केले आहेत ते तर आपण उपयोगी केले पाहिजेत. दोनचा घातांक पाच भागिले दोनचा घातांक आठ पूर्ण कंसाचा घातांक पाच गुणिले दोनचा घातांक वजा पाच बरोबर किती. बघा आता याच्यामध्ये दोन भाग आहेत. पहिला आपण दोनचा घातांक पाच भागिले दोनचा घातांक आठ पूर्ण कंसाचा घातांक पाच हे पहिला आपण सोडायचा प्रयत्न करूया. नंतर गुणिले दोनचा घातांक वजा पाच हे सोडायचा प्रयत्न करूया. दोनचा आता पहिला खाली खाली लिहून घेतलेला आहे. बघा आता भागाकाचा नियम इथं उपयोग केला. जेव्हा आधारांक समान असतो त्यावेळेला त्या घातांका कसं लिहिता येतात. बघा दोन भाग दोनचा घातांक पाच भागिले दोनचा घातांक आठ पूर्ण कंसाचा घातांक पाच मग खाली काय येणार आहे. जेव्हा आधारांक समान असतो तेव्हा घातांकांची काय होते वजाबाकी होते म्हणून दोनचा घातांक पाच वजा आठ पूर्ण कंसाचा घातांक पाच गुणिले दोनचा घातांक वजा पाच. आता पुढची पेरी आठातून पाच गेले किती उरले तीन राहिले परंतु मोठ्या संख्ये चिन्ह कोणतं आहे वजा आहे म्हणून आपण काय लिहिणार आहे वजा तीन. आता पूर्ण कंसाचा घातांक पाच गुणिले दोनचा घातांक वजा पाच. आता बघा खाली हे कोणत्या स्वरूपात आहे. बघा एचा घातांक एम कंसाचा घातांक एन म्हणून एचा घातांक एम एन ह्या स्वरूपात आलेला आहे म्हणून वजा तीन गुणिले पाच यांचा गुणाकार झालेला आहे. म्हणून दोनचा घातांक वजा तीन गुणिले पाच गुणिले दोनचा घातांक वजा पाच मग पाच त्रिक पंधरा घातांकचा गुणाकार करा. पाच त्रिक पंधरा अधिक वजा 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 गुणिले अधिक केल्यानंतर उत्तर किती ते वजा येते म्हणून वजा पंधरा आले गुणिले दोनचा घातांक वजा पाच. आता बघा आधारांक समान आहे म्हणून आणि परत घातांकाची बेरीज होणार. आधारांक कोणता आहे बघा दोन आहे मग घातांक कोणते वजा पंधरा आणि वजा पाच. आता ज्या संख्येचे चिन्ह वजा दिलेलं आहे ते तसंच लिहायला पाहिजे परंतु आपल्याला क्रिया कोणती करायला पाहिजे बेरजेची म्हणून आपण उत्तर कसं लिहिणार आहे वजा वीस कारण का वजा पंधरा आणि वजा पाच यांची बेरीज आपल्याला करायला लागणार ती वजा वीस आणि वजा चिन्ह हे ठेवावं लागणार. आता पाहूया लहान संख्या प्रमाणित स्वरूपात व्यक्त करणे. एक लहान संख्या दिलेली असते आपल्याला परंतु ती प्रमाणशीर लिहायला पाहिजे ते कशा प्रकारे आपण पाहूया. सूर्यापासून पृथ्वीपर्यंतचे अंतर बघा दिलेलं आहे ही संख्या दिलेली आहे आपण ती एक प्रमाणित स्वरूपात लिहिली पाहिजे ती कशा प्रकारे आपण मागील वर्गात शिकले आहेत परंतु आता त्याची थोडक्यात उदाहरणे बघूया. किती लिहिणार बघा एक हजार चारशे शहाण्णव गुणिले आता बघा मोजा किती शून्य आहेत तू मोज पाहू. व्हेरी गुड किती आहेत आठ आहेत म्हणून दहाचा घातांक आठ मीटर एवढी सूर्यापासून पृथ्वीपर्यंत अंतर आहे. वनस्पती पेशीचा आकार बघा किती पॉइंट झिरो 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 वन टू सेवन फाय इतका असतो म्हणून दिलेला आहे. आता हे आपल्याला एक प्रमाणित स्वरूपात लिहायला पाहिजे कसं लिहिणार कोण सांगेल काय मला कुणाला माहिती आहे का सांगू शकतो आपण कसं लिहू शकतो. जरा आठवा मागील वर्गात आपण शिकलेलो आहोत सांग पाहू. ओके पहिला आपण दिलेलं गणित लिहून बघूया पॉइंट झिरो 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 वन टू सेवन फाय. आता पुढचं पर्याय काय बघा किती पॉईंट नंतर किती आकड्यानंतर पॉईंट आहे बघा मोजा सुट्टीपासून मोजा ते आपल्याला कळेल आठ घरांमध्ये आहे म्हणून एक हजार दोनशे पंच्याहत्तर भागिले दहावरती एकावरती आठ शून्य आहेत बरोबर एक हजार दोनशे पंच्याहत्तर भागिले दहाचा आठवा घातांक.
मग आता थोडस संक्षिप्त रूपात करायचं कसं आहे, 1275 गुणिले 10 वजा 8 घातांक, कलंकारांक ज्या खाली भाग आहे तो वर गेल्यानंतर काय होते वजा होतोय, म्हणून 1275 गुणिले 10 घातांक। आता पुढचं उदाहरण बघूया, सूर्याची सरासरी त्रिज्या एवढी दिलेली आहे, ती आपल्याला लहान संक्षिप्त रूपात प्रमाणित रूपात लिहायची आहे कशा प्रकारे, बघा पहिला दिलेला अंक लिहून बघूया, 795 गुणिले किती शून्य आहेत 3 शून्य आहेत, मग 10 घातांक 3। पुढचं उदाहरण, एका कागदाच्या तुकड्याची जाडी 0.0016 सेंटीमीटर आहे, म्हणजे कशा प्रकारे लिहिणार संक्षिप्त रूपात सांगा, पहिला लिहा 0.0016 सेंटीमीटर बरोबर 16 गुणिले, बघा 16 पासून 1.5 4 घरावरती बिंदू आहे म्हणून 10 घातांक वजा 4 सेंटीमीटर। खालील संख्या सामान रूपात रूपांतर करा, आता प्रमाण रूपात होतं आज सामान्य रूपात रूपांतर करायचं आहे, मग हे कशा प्रकारे बघूया, 3.52 गुणिले 10 घातांक, हां आता सामान्य रूपात लिहायचं आहे कशा प्रकारे लिहू शकतो पाहूया आपण, 3.5 10 घातांक 5 आहे म्हणून मी एकावरती 5 शून्य लिहिलेले आहेत बरोबर। आता गुणाकार करूया, किती आले बघा 3,52,000, कारण का जे 2 बिंदू होते ते आपण शेवटून दिलेले आहेत मग त्यामुळे काय झाले 2 बिंदू कॅन्सल झालेले आहेत। दुसरं उदाहरण घेऊया, 4.5 गुणिले 10 घातांक हे सामान्य रूपात लिहायचं आहे, मग कसं लिहिणार बघा सांगा पाहू, याचं उदाहरण पाहून सांगा, तुम्ही आता सॉल्व केलेलं आहात तुम्हाला काही आयडिया आले असेल कसं समजलं असेल सांगा पाहू, तू सांगशील ओके सांग, पहिला दिलेलं गणित खाली लिहूया ओके लिहिलं, मग आता 10 घातांक किती आहे 4 आहे म्हणून एकावरती किती शून्य 4 शून्य। आता गुणाकार करूया, आता मागून 1 घरावरती पॉईंट दिलेला आहे म्हणून 1 शून्य कट झाला, मग किती झाले 4,045,000 झालेले आहेत। आता खालील संख्या प्रमाण स्वरूपात लिहायचं आहे, कोण लिहिल कोण सांगेल मला, प्रत्येकाने आपापल्या वेळेत सोडायचं आहे आणि मला उत्तर सांगायचं आहे ओके, तोपर्यंत मी फळ्यावर मी तर इथं दाखवते बघा तुम्हाला, 0.85 बरोबर, आता 5 पासून पॉईंटपर्यंत किती शून्य ते मोजायचे आहेत, किती आहेत बघा ते 13 आहेत म्हणून 85 गुणिले 10 वजा 13 घातांक, कारण का दशांश रूपात आहे ते म्हणून आता मी प्रमाणित रूपात झाले पाहिजे म्हणून 8.5 गुणिले 10 घातांक, मी 1 बिंदू 8 आणि 5 मध्ये घातलेला आहे म्हणजे 1 घातांक कमी होतो। आता पुढचं उदाहरण सांगा, किती शून्य आहेत बघा कोण मोजेल कोण सांगेल मला, मोजा पाहू, मोजलंय बघा आता माझं उत्तर आणि तुमचं उत्तर बरोबर आहे का, पहा 942 गुणिले 10 घातांक कुणाकुणाचं बरोबर आलंय, व्हेरी गुड, मग आता आपल्याला आणि परत ते प्रमाणित रूपात लिहायचं आहे, मग मी कुठं दशांश देणार सांगा, कुठं देणार, व्हेरी गुड, कुठे देणार आहे मी 9 नंतर देणार आहे मग 9.42 गुणिले 10 घातांक, कारण का आपण 2 घरानंतर दिलेलं आहे म्हणून 2 घरांनी किंमत कमी झालेल्या घातांकाची। तिसरं उदाहरण, खूप मोठं भयंकर संख्या आहे वाचता येत नाही परंतु आपण 0 मोजायची किती आहेत, मोजता येतात मोजले सर्वांनी, आता आपल्या वहीत लिहून ठेवा आणि माझ्या उत्तरामध्ये टॅली करा, बघा किती आहे बघा आले बरोबर, बरोबर 602 गुणिले 10 घातांक, मग कसं लिहायचं आता प्रमाणित रूपात 6.02 गुणिले 10 घातांक, कारण का मी तर त्याला दशांश रूपात घेतलेलं आहे म्हणून त्याला 10 ला 14 करावं लागले। पुढची संख्या पहा, मोठी संख्या आहे की नाही, मग 0 मोजलेत किती आले 3,186 गुणिले 10 घातांक, म्हणजे कसं लिहिणार आहे
3.186 गुणिले 10 कारण का 3 बिंदू मी इथं खाली दिलेले आहेत। आता पुढचं उदाहरण बघूया, एम ची किंमत काढा। तुम्हाला परीक्षेला पडेल हा एखादा प्रश्न, त्यासाठी तयारी पण ठेवली पाहिजे। मग बघा, 5 एम भागिले 5 - 3 बरोबर 5² मधील एम ची किंमत काढा। जरा वेगळा प्रश्न आहे की नाही, परंतु आपण सोडवूया। आता एम ची किंमत काढणे म्हणजे एम हा घातांक आहे, याची किंमत काढायची आहे। जरा अवघड वाटत असेल, परंतु बघूया, सोपं आहे कारण का आपल्याला घातांकाचे नियम माहित आहेत। 5 एम भागिले 5² बरोबर 5² आता भागाकार मध्ये घेऊया। 5 एम भागिले 5² आपल्या नॉर्मल स्वरूपात घेतलेला आहे बरोबर 5² मग पुढे खालची पारी बघूया। जेव्हा आधारांक समान असतो तेव्हा घातांकाची काय होते, वजाबाकी होते। म्हणून 5 एम वजा कंसात 3 कारण का खाली ते 3 आहेत बरोबर 5² म्हणून वजा गुणिले वजा अधिक झाले, म्हणून 5 एम अधिक 3 बरोबर 5² जेव्हा आधारांक समान असतो काय होते, घातांकांची बेरीज। हा पण आपल्याला नियम माहिती आहे, म्हणून 5 m + 3 बरोबर 5² इथे 5 काय आहेत, आधारांक आहेत आणि दोन्हीकडे आधारांक सारखे आहेत, म्हणून घातांक काय होतात, आपोआप एकमेकांबरोबर होतात। म्हणून 5 m + 3 बरोबर 2 m बरोबर 2 - 3 तीन पक्षांचा केले त्या साईडला, म्हणून अधिक 3 त्या साईड गेल्यानंतर काय होतात, ते 3 होतात। म्हणून एम बरोबर 1 कारण मोठ्या संख्येचे चिन्ह हे 1 तीनातून 2 गेले 1 राहिला आणि तिना चिन्ह 1 म्हणून एमची किंमत किती आली बघा, 1 मग इथं घातांकाचे दोन नियम आपल्याला उपयोग करावे लागले, एचा घातांक एम भागिले एचा घातांक एम आणि दुसरा कुठला नियम बघा, घात जेव्हा आधारांक समान असतो तेव्हा घातांक एकमेकांशी काय होतात, समान होतात। हा दोन आपल्याला नियम आपल्याला इथं आठवायला लागले। आता सरळ रूप द्या म्हणून गणित पडणार परीक्षेला, मग कशा प्रकारचं असते, 25 × t^4 भागिले 5 - 3 गुणिले 10 × t^8 आता मगाशी एम ची किंमत काढली होती तशा प्रकारे इथं आहे, पण फक्त सरळ रूपच आहे, किंमत काढायचं नाही। हे किती होईल थोडं संक्षिप्त रूपात लिहायला बघितलं पाहिजे। मग आता 25 × t^4 भागिले 5 - 3 गुणिले 10 × t^8 हे पहिलं गणित आपण खाली लिहून घेतलेलं आहे। आता बघा सांगा मला, 25 आपण बघितले मूळ अवयव, वर्गसंख्या वर्गमूळ धड्यामध्ये मूळ अवयव बघितलेत, मग 25 कसं लिहिणार सांगा पाहू, कसं लिहिणार सांगू, कोण सांगेल मला, व्हेरी गुड, कसं लिहिणार, 5 × 5 कारण ते त्याचे अवयव पडतात बरोबर। आणि 10 कसं लिहिणार, 10 अवयव कसे पडतील मूळ अवयव, व्हेरी गुड, किती, 2 × 5 मग आता आपण लिहूया, 25 कसं लिहू शकतो, 5² × t^4 भागिले 5 - 3 × 5 × 2 × t^8 आता बघा, आता आपण गट पाडूया, ज्यांच्यांचे आधारांसारखे त्यांच्यांचे गट पाडूया, म्हणजे आपल्याला घातांकाचे नियम वापरताना सोपं जातील बरोबर। 5² · 5³ × 1/5 × 1/2 गुणिले बघा टी एन जे t^4 - 4 / t^8 म्हणजे जे सारखे जे आधारांक असलेले घटक काय केलेत मी, एकत्र आणलेले आहेत। आता बघा पहिला जो भाग आहे 5² · 5³ याला आपण भागाकारचा नियम वापरू शकतो, जेव्हा समान आधारांक असेल त्यावेळेला वापरू शकतो की नाही, व्हेरी गुड। आता कोण सांगेल मला कशा प्रकारे लिहू शकेल आपण पहिला घटक, तू सांगशील, सांग पाहू, व्हेरी गुड, 5² · 5² · 2 / 5² - 3 + 1 आम्ही आता काय केले तर आधारांक समान असल्याची घातांकाची काय केलेली आहे, बेरीज केलेली आहे। म्हणून 5² · 5² - 3 + 1 / 2 इथं बघा, इथं घातांकाचा नियम उपयोग भागाकाचा उपयोग केलेला आहे, 4 खाली जे 8 होते
वजा आठ होते, ते वरल्यानंतर काय होतात अधिक आठ होतात, म्हणून वजा चार अधिक आठ। ए चा घातांक एम गुणिले ए चा घातांक एम अधिक एन, बी ए चा घातांक एम भागिले बी चा घातांक एम बरोबर ए चा घातांक एम भागिले बी। हे दोन आपण घातांकाचे नियमित उपयोग केले। आता पुढची पर्याय बघा, पाचचा वर्ग भागिले पाचचा घातांक वजा दोन, कारण का त्या घातांकांची आपण बेरीज केली होती, गुणिले एक भागिले दोन गुणिले तिकडे वजा आठ होते, वजा आठ मधून अधिक चार गेले, किती राहिले अधिक चार, म्हणून तिचा घातांक चार आला। आता बरोबर बघा, आधारांक पाचचा वर्ग आणि पाचचा घातांक वजा दोन, आधारांक समान आहे, घातांकांची वजाबाकी होते, म्हणून पाचचा वर्ग खालचे वजा दोन होते ते वर आल्यानंतर काय होतात अधिक दोन होतात, म्हणून दोन अधिक दोन भागिले दोन गुणिले तिचा घातांक चार, म्हणून किती झाले बघा पाचचा घातांक चार, दोन अधिक दोन चार भागिले दोन गुणिले तिचा घातांक चार। आता पाचचा घातांक चार आहे ते आपल्याला सरळ रूप द्या म्हटलेलं आहे, म्हणून आपण शक्य होईल तेवढं काय सांगितलं तुम्हाला की सामान्य स्वरूपात लहान स्वरूपात आणायला पाहिजे, म्हणून पाचचा किती वेळा गुणाकार पाहिजे चार वेळा, मग किती उत्तर मिळणार आपल्याला 625 गुणिले टीचा घातांक चार भागिले दोन। आता अनेक उदाहरण बघूया, आपल्याला ह्या धड्यावरती उदाहरणं सोडवायला पाहिजे, जितके आपण उदाहरण सोडवतो तितके आपल्याला घातांकचे नियम आठवतात, तिथले आपल्याला प्रॅक्टिस चांगली होते आणि आपण कोणत्या प्रकारचे गणित सोडवू शकतो। हे जरासं डिफिकल्ट गणित घेतलेलं आहे, परंतु त्यामुळे कंस जास्त आहेत, पण सोडवताना घातांकचे नियम वापरला की गणित सुटसुटीत लगेच होतं। बघा, एक भागिले तीन कंसाचा घातांक वजा एक, वजा एक भागिले चार कंसाचा घातांक वजा एक, पूर्ण कंसाचा घातांक वजा एक आहे, पूर्ण कंसाचा घातांक, समजते का? ओके, आता दिलेले गणित आपण पहिले लिहून घेऊया। बघा, इथं पण आपल्याला एक नियम वापरायचा आहे। आता आपण उलट लिहूया, तीन भागिले एक पूर्ण कंसाचा घातांक अधिक एक वजा चार भागिले एक पूर्ण कंसाचा घातांक अधिक एक पूर्ण कंसाचा घातांक वजा एक। हे कसं आलं? कारण आपल्याला माहित आहे ए भागिले बी कंसाचा घातांक वजा एम बरोबर बी भागिले ए कंसाचा घातांक एम बरोबर। हा जो नियम आहे आपण ह्या वरच्या कंसामध्ये उपयोग केला आहे। मी अधिक एक कारण का लिहिलेले घातांक, कारण आपल्याला समजायला पाहिजे की आपण रेसिप्रोकल लिहिल्यानंतर त्यावेळेला आपल्याला हा घातांक नियम वापरल्यानंतर ते चिन्ह बदललेले आहेत, म्हणून आता आधारांक समान आहे, एक खाली लिहिला न लिहिला काही फरक पडत नाही, म्हणून तो एक मी काय केलेला आहे काढून टाकलेला आहे, मग उरते काय तीनचा घातांक एक म्हणजे तीन, चारचा घातांक एक म्हणजे चार, म्हणजे तीन वजा चार पूर्ण कंसाचा घातांक काय बघा बाहेरचा तो आला आता वजा एक, म्हणून चारातून तीन गेले किती राहिले एक राहिला, मोठ्या संख्येचिन्ह वजा एक, म्हणून पूर्ण कंसाचा घातांक वजा एक। आता बघा, वजा एकचा एकदा गुणाकार आहे, उत्तर किती येणार आहे वजा एक बरोबर। मग आज आपण काय काय शिकलेलं आहे पहा, घातांकाचे नियम, घातांकाचे नियम शिकलेले आहोत दोन, त्यानंतर नियमावर आधारित काही उदाहरणं सोडवलेली आहेत, दिलेली संख्या प्रमाण रूपात लिहिणे, दिलेली संख्या समान रूपात करणे ह्याबद्दल आपण आज शिकलेलो आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो थोडा गृहपाठ लिहून घ्या, तुम्हाला दोन उदाहरण देते, तुम्ही ती घरी जाऊन सोडवायची आणि तुमच्या शिक्षकांना दाखवायची। ओके, खालील संख्या प्रमाण रूपात लिहा, ही संख्या मोठीच्या मोठी संख्या जी आहे ती लिहायची, परंतु आपल्याला सॉल्व्ह करता येते ना, सोपं आहे की नाही? व्हेरी गुड, बघा ही एक संख्या लिहिली 0.000045, त्यानंतर खालील संख्याचं रूपांतर सामान्य रूपात करा, 4.05 × 10⁴ त्यानंतर संख्या 782.7 × 10⁶ तर स्वाध्यायामध्ये थोडी गणित आहेत ते आपण सॉल्व्ह केली पाहिजेत आपल्या सरावासाठी,
आणि तुम्ही सॉल्व केलेली गणित सगळी तुम्ही सोडवलेली जी गणित आहेत ती तुमच्या शाळेच्या शिक्षकांना दाखवा. धन्यवाद. आता आपल्याला हा घात आणि घातांक हा प्रकरण इथं संपलेला आहे.